गायकवाड यांच्या वरची बंदी अखेर एअर इंडियाने उठवलेली आहे, पण 14 दिवसात जे सगळं महाभारत झालं, काय नेमकं घडलं, कसे हे 14 दिवस खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासाठी होते, या सगळ्या विषयावर मनमोकळं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खासदार रवींद्र गायकवाड आहे, जे पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणानंतर आयबीएन लोकमतशी बोलत आहेत. गायकवाड साहेब, सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन म्हणावं लागेल, कारण की एअर इंडियाने जो 14 दिवसाचा बॅन होता तो अखेर उठवला. सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे की नेमकं काय झालं होतं? काल तुम्ही संसदेत वक्तव्य केलं, तुम्ही 13 दिवस आधी एक वक्तव्य केलं, नेमकं आता सांगा नेमकं काय झालं होतं. मी मुंबई दिल्ली 7:15 फ्लॅट 7:35 फ्लाईटने आलो. दिल्लीत उतरल्यानंतर मी कंप्लेंट बुक मागवली, काय प्रवाशांच्या तक्रारी आहेत, माझी पण तक्रार होती. कंप्लेंट बुक मला दिलं गेलं नाही, त्या क्रू मेंबरने माझ्या ज्या अडचणी आहेत त्या लिहून घेतल्या. मी म्हटलं त्याची पावती मला द्या, मी उतरतो. किंवा संबंधित अधिकाऱ्याला मला बोलवा, मी उतरतो. एक अधिकाऱ्याला, दुसरा आला, तिसरा आला, तिसरा अधिकारी मला अवमानास्पद वागणूक दिली त्याची. तरीही त्यांच्या वयाची मर्यादा राखून मी त्यांना सांगितलं की आपण एवढे वयस्क आहात, थोडं शांततेने बोला, बसून बोला, एवढे गरम होण्याची काय आवश्यकता आहे. माझ्या काय तक्रारी क्रू मेंबरकडे दिलेत आणि त्या सोडवा तुम्ही, नसेल तुमचा फोन नंबर द्या, मी चेक करतो तोच आहे का. मी जातो, नंतर बोलू ना आपण, मला पण पार्लमेंटमध्ये जायचं आहे. तू कोण? तू खासदार असला म्हणून काय झालं? उदर खाली विमान रिकाम करायची जबाबदारी माझी आहे. म्हणजे आपण कोण? CMD आहात, कोण आहात? मला फक्त तुमचा नंबर द्या आणि नाव द्या, मी जातो ना. ते अधिकारी काय ऐकायच्या मनस्थित नव्हते, वयस्क होते, फ्रेंच कटवाले होते आणि गोंधळ घातला त्याने. माझा तर अवमान केलाच, परंतु तुझी तक्रार मी मोदीकडे करेन असं म्हटल्यानंतर मी हात उगारला होता. त्या क्रू मेंबरने, लेडीजने माझा हात पकडला, तिथंच विषय क्लोज झाला. पुन्हा त्यांनी एक मला चिवी दिली, तो बाहेर पडत होता, मी पकडायला त्याला गेलो, विमानाच्या बाहेर आलो. पुन्हा त्या सगळ्या लोकांनी मला धरलं, क्रू मेंबरने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी, आणि परत जाऊन मी आत बसलो. एक जबाबदार एअर इंडियाचा जॉईंट डायरेक्टर तिथं आला आणि त्या माणसाने, चौधरी नावाच्या अधिकाऱ्याने, मला सॉरी म्हटली आणि त्यांनी सांगितलं की बा माझा नंबर आहे, हे नाव आहे, मी जबाबदार. म्हटल्यानंतर मी उतरलो खाली. हे सगळं तुम्ही त्या दिवशी नाही बोलले, तुम्ही त्या दिवशी सांगितलं की मी त्याला मारलं. तुम्ही ज्या दिवशी त्याला मारलं म्हटल्यानंतर प्रकरणाने वेगळा मोड घेतला असं तुम्हाला वाटत नाही का? टाइम्स नावचे जी पत्रकार होती, प्रसाद काय ते, त्यांना बोलत असताना त्यांनी बोलत म्हणले, आप तो पार्लमेंट में हो, सदस्य हो, सांसद हो, आप कानून बनाते, आप मारते हो. मैं बोला नहीं मारा. कोण बोला? क्या बोला? कब बोला? कहा मारा? तो असंच तिनं बोलल्यामुळे मी ना ठीक आहे मारलं. तर तिनं काय म्हणलं, 17 चप्पलनं मारा. तिच्या मोजायला होती का तिथं? पहिल्यांदा सोशल मीडियामध्ये व्हिडिओ आला, त्याच्यात हे दिसलं की तुम्हालाच ऍक्च्युअली त्यांनी शिवीगाळ केला, तुम्हाला मारला. पण तुम्ही जे वक्तव्य केलं त्या दिवशी बाहेरून, त्याच्यामुळे प्रकरणाला तुमच्या वेळी सहानुभूती मिळाल्याऐवजी तुम्ही विलन झाले असं वाटत नाही का? यस यस, ठीक आहे. परंतु त्यावेळेला जे मानसिक दबाव माझ्यावर होता आणि जस्ट मी तिथं बाहेर आलो होतो, ते तिसऱ्या माळ्यावर माझी मुलाखत घेतली होती, ते बाहेर आलेल्या, तिथं खाली नाही बाहेर नाही का आली. आणि तिला असं विचारलं, नाही मारलं मी, लोकसभेचा संसद सांगतो, मी सदस्य सांगतोय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तो 13 दिवस का त्याच्यावर तुम्ही शांतपणे, तुम्ही का 13 दिवस स्वतःचे पक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला नाही? इतकी तुमची बदनामी होत गेली, तुम्हाला संसदेत तुम्ही आला नाही, तुम्ही लोकांसमोर, मीडियासमोर आला नाही, का तुम्हाला 13 दिवस लागले स्वतःला इतकं डिफेंड करायला? राज्यातल्या आणि देशातल्या हिंदी आणि इंग्लिश मीडियाने एवढं डुकं उठवून सोडलं होतं की ट्रेनने मी गावी चाललो होतो, राजधानीनेच, निजामुद्दीननी. तर मथुरेला एकदा पकडलं मला कॅमेरावाल्यानी, हिंदी इंग्लिश चॅनलवाल्यानी. तिथून सवाई जोधपूरला पकडलं, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेशनला पकडलं मला, कोटाला. आणि 5-25 कॅमेरामॅनमध्ये घुसायचे. आम्ही कोणता गुन्हा केला असं? आणि त्यात तर एकाने बातमी लावली की अटॅक आला खासदारला, मला BP नाही, मला शुगर नाही, अटॅक आला. घरच्या लोकांची काय परिस्थिती झाली असेल, माझ्या नातेवाईकाची, कार्यकर्त्याची, रात्री 11-12 ट्रेनमध्ये मी एकटा आहे. आणि बातमी तशी मिळायला लागल्यावर घरून मला फोन आले किंवा काय झाले, कोण कोणासोबत. काल जसं शिवसेना पक्ष पूर्ण खासदार तुमच्या पाठीशी उभे राहिले, हे चित्र 13 दिवस का दिसलं नाही? काल 13 दिवस पक्ष असा काल सारखा खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला? पहिल्या दिवसापासून माझा पक्ष माझ्या सोबत आहे. पहिल्या दिवशी उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं, तुम्ही निर्धास राहा, तुम्हाला जर टेन्शन जर मीडियामुळे होत असेल तर तुम्ही शांत राहा. आम्ही सगळं उद्धव ठाकरे नाराज झाले या सगळ्या वर्तणुकीवर. उद्धव ठाकरे नाराज झाले, मी जर वर्तणूक गैर केली तर मला पनिशमेंट माझी पार्टी करेल ना, पक्षप्रमुख उद्धव साहेब करतील ना, पक्षातून हकालपट्टी करतील ना.
आणि तिने जो आदेश देतील तो मानायला तयार आहे. त्या दिवशी त्या मीडियाने मला विचारत होतो तुम्ही माफी मागणार का, म्हणून नाही मागणार. तिने सांगितलं उद्धव साहेब मागे म्हणल्यावर मागणार, म्हणून बिलकुल मागणार. तुम्ही म्हंटल माफी मागणार नाही, पण काल तुम्ही खेद व्यक्त करणार पत्र लिहिलं शेवटी इंडियाला. माफी नाही मागितली, खेद व्यक्त केला. खेद व्यक्त केला आणि हे झालेला प्रकार आहे, तुम त्यांच्याकडे समजुतीतून झालाय काय. आणि सभागृहात तर मी अध्यक्षाची माफी मागितली. सभागृहाकडे म्हणत होतो की आम्ही खेद व्यक्त करणार नाही, आम्ही संसदेशिवाय कोणाची माफी मागणार नाही. संसदेचीच माफी मागितली ना तुम्ही. राजूंना खेद व्यक्त करणार पत्र पाठवलं ना. एअर इंडियानी सकाळी वक्तव्य दिलं की तुमचं पुन्हा तिकीट कॅन्सल केलं. भले आता त्यांनी ऑफिशियली सांगितलं की बंदी उठवली, पण सकाळी पण त्यांचं स्टेटमेंट होतं की पुन्हा तुमचे 17-24 चे तिकीट कॅन्सल केले होते. 12 अधिवेशन संपणार आहे, 17-24 चं तिकीट काढायचं काय कारण आहे? गेल्या 4-8 दिवसात अनेक तिकीट माझ्या नावाने निघाले, कोण काढलं काय माहित नाही. उलट मी लोकसभेमध्ये मागणी केली आहे की बुकिंग करत असताना तुम्ही आय कार्ड घेऊन, आधार कार्ड घेऊन मग बुकिंग करा, अशी मागणी केली. शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणात काय तुम्हाला शिकायला मिळालं, एक खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून, हे सगळं प्रकरण काय तुमच्यासाठी धडा देणार आहे? एक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला लोकांनी निवडून दिले कायदा बनवण्यासाठी, परंतु एका खासदारावर असा अन्याय झाला असताना अधिकाऱ्याची बाजू लावून धरणं हे खऱ्या अर्थाने या लोकशाहीचं दुर्दैव आहे. मी कायदा बनवायला आलो आहे, ते एअर इंडियामध्ये जर का सुधारणा करायची असतील तर त्या निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये मी लोकसभेमध्ये मांडेन आणि तिथं सुधारणा करायला भाग पाडेन, एवढंच बोलतो. धन्यवाद. प्रश्न, मोदींचं नाव घेतल्यामुळे हे सगळं झालं असं वाटतं आठवड्याभर? मोदीला करतो म्हणजे मोदींचं नाव घेतलं मी इंटरप्रिटेड झाला. माणसांनी घेतलं, मोदीकडे तुझी कंप्लेन करू. मोदी आमच्या देशाचे प्रधानमंत्री. सरकार तुमच्या पाठीशी बोलतो? सरकार का पाठीशी? सरकारने घेतली ना भूमिका. 13 दिवस लागले ना सर? चला राहणार दिल्ली आहे, महाराष्ट्र नाही, 1 दिवसात राहिला. धन्यवाद. तर हे होते रवींद्र गायकवाड, पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणानंतर आपल्याशी प्रतिक्रिया ते देत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कौस्तुभ फलटणकर, आय बी एन लोकमत, नवी दिल्ली.